पूरग्रस्त भागातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांनाही शासकीय अनुदान मिळावं यासाठी आज इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला ज्यांच्या घरात पुराचं पाणी आलेलं नाही मात्र इमारत पुरानं वेढली होती त्यांना अनुदान देण्यावरून अजूनही संभ्रमावस्था आहे दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन पूरग्रस्त भागातील सर्व घटकांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली इचलगंजी शहरात महापुरामुळे मोठं नुकसान झालंय शासन निर्णयानुसार पूरग्रस्तांना मदत दिली जाते पण पूरग्रस्त भागातील इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना शासकीय अनुदान देण्याबद्दल अजूनही संभ्रमावस्था आहे पूरग्रस्त भागातील दुसऱ्या मजल्यावरील अनेक कुटुंबांना अजूनही शासकीय अनुदान मिळालेलं नाही अशा पूरग्रस्तांनी आज इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला नगरसेविका तेजश्री भोसले अमृत भोसले यांनी पूरग्रस्त भागातील सर्वच कुटुंबांना शासकीय अनुदान मिळालं पाहिजे अशी मागणी केली दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनंही या मागणीला पाठिंबा देण्यात आला नुकसान झालेल्या सर्वांना आर्थिक मदत मिळावी पडझड झालेली घरं बांधून द्यावीत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं शिधापत्रिकेवर पस्तीस किलो धान्य मिळावं अशा मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं